हॅलो मी पूनम पूनम डिझायनरमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे आज आपण डायरेक्ट कपड्यावर बघणार आहोत चौतीस इंच कटोरी ब्लाऊज पेपर कटोरी ब्लाउज कटिंग सॉरी त्याचं शोल्डर घेतलं आहे मी साडेपाच इंच खोली काढली आहे सव्वा दोन इंच अडीचंही काढू शकतं आणि रुंदी आहे पुढची सहा इंच आहमोल घेत आहे मी सहा इंच मुंडा मुंडा पण आपण बोलू शकतो कोपऱ्यापासून अर्धा इंच त्याच्यापुढे अजून एक इंच खोलगट आकार आणि बाहेरचा आकार काढून घेत आहे क्रॉसपट्टी काढत आहे मी चार इंचावरती कारण आपल्याला मार्जिनसाठी कापड लागणार आहे त्याला दुसऱ्या कापडावर वाढवायची गरज नसणार आहे त्यामुळे मी इथंच त्याची मार्जिन घेऊन घेतली आहे कटोरी काढत आहे साडेपाच इंचावरती चौतीस साईजसाठी अशा प्रकारे गळ्याच्या साईडने एक इंचावरती टीक करून तिरकस लाईन करून घेतली आहे आणि त्याला असा कोपऱ्यावरती कटोरीचा शेप देऊन घेत आहे खूप सोपी पद्धत आहे एकदा नक्की ट्राय करून बघा क्रॉसपट्टीला थोडंसं असा तिरकस आकार मी देऊन घेत आहे आता बाहेरच्या आकाराप्रमाणे आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे मी चार फोल्ड कापड घेतला आहे आणि त्याची फोल्ड बाजू माझ्याकडे ठेवली होती म्हणजे पाठीमागचा भाग आणि पुढचा भाग सोबतच कट होईल यासाठी पुढचा गडा काढून घेत आहे आणि मार्जिन घेऊनच मी कापड घेतला होता दोन इंच मार्जिन टाकले आहे मी असा चौकन कापड चार फोल्डमध्ये घेतला होगा हा बघा तुम्ही बघू शकता आता खाली पाठीमागचा भाग आपला तयार निघला आहे त्याच्यावर आपण पाठीमागचा गडा काढून घेणार आहोत गळ्याची उंची आहे अकरा त्याच्यामध्ये अर्धा टाकला साडे अकरा व इंचवरती मी गडा काढून घेत आहे नॉर्मल असा मटका शेप देऊन घेणार आहे व्यवस्थित असं कट मी करून घेत आहे बघा आता जे काही आपण आखलं गेलं आहे ते तेही आपण एकदम व्यवस्थित कट करून घेऊ त्याचबरोबर चॅनलवरती तुम्ही कोणी फ्रेंड नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडलास व्हिडिओला लाईक ला ला शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि सोबतही बेल बेलायकन प्रेस करा म्हणजे नवीन जे काही मी व्हिडिओ टाकेल त्याची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल खोलगट आकार आहे तो काढून घेत आहे मी खूप इझी मेथड आहे तुम्हीही एकदा नक्की ट्राय करा खूप झटपट आपला ब्लाऊज कटिंग करून होतं खूप कमी वेळात ब्लाऊज तयार होतो आता ही कटोरी आपल्याला दुसऱ्या कप कापडवरती वाढवायची आहे त्याच्याच कलरचा मॅच झालेला कापड मी घेतला आहे कारण कटोरी वाढवायला कापड लागतो माझ्याकडे होता म्हणून मा मी तो घेतला आहे मॅच होऊन जातो जशी आहे तशी आपल्याला आखून घ्यायची आहे आणि मग आता इकडच्या साईडने दीड इंच दोघी साईडने दीड दीड इंच घ्यायचं आहे वरच्या साईड गड्याच्या साईडने अर्धा इंच वरी वरती टोकपासून अर्धा इंच आता हे सगळे मॅच करायचे आणि याचा मध्य काढायचा आहे संपूर्ण कटोरीचा का मध्य काढायचा आहे आणि खाली दीड इंच टक्ससाठी आता हे तिरकस लाईनमध्ये आपल्याला ला जोडून घ्यायचे आहेत हा आकार देताना थोडी काळजीपूर्वक आकार द्या एकदम गोल राउंड राऊंडमध्ये आपला आकार आला पाहिजे म्हणजे कटोरी बघा किती एकदम गोल शेप शेपमध्ये दिसत आहे आता जशी आहे तशी आपल्याला कट करून घ्यायची आहे हे बघा तर टक्ससाठी आडवा टक्स दीड इंच उभा टक्स तीन इंच मार्किंग करून घ्यायची आहे तिथं आपल्याला मार्किंगवरती कट देऊन घ्यायचे आहेत टक्स टाकताना आपल्याला इजी जाईल हे बघा सर्व पॅटर्न काढून घेतले आहेत कटोरी साइड भाग क्रॉसपट्टी आणि पाठीचा भाग बाही कटिंग मी नाही दाखवली आहे तुम्हाला जर बाही कटिंग बघायची असेल तर तुम्ही मला कमेंटही करू शकता हे बघा लगेच मेन कापडवरती मी कटिंग करून घेणार आहे थँक्यू सो मच फ्रेंड माझे पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल असंच मला सपोर्ट करत राहा मला तुमच्या सपोर्टची खूप खूप गरज आहे हे बघा सर्व कटिंग मी करून घेत आहे सर्व पार्ट बाही कटिंग केली नाही पुन्हा एकदा सांगत आहे बाही कटिंग मी दाखवली नाही आहे हा जो कापड उरला आहे याच्यामध्ये आपण मी नंतर बाही कटिंग करून घेणार आहे हे बघा सर्व पार्ट आपले तयार झाले आहेत थँक्यू सो मच